लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। काल विधान परिषदेचे आमदार माननीय बाळाराम पाटील साहेब यांनी लक्षवेधी मांडली। पनवेल महापालिकेचा ज्वलंत असलेला मालमत्ता कराचा प्रश्न त्यांनी काल मांडला। त्यांनी आग्रहाने सांगितलं की जर 31 मार्च 2022 पूर्वी जर मालमत्ता कर भरला नाही तर जनतेला दंड लागेल, हा दंड लावण्यात येऊ नये अशी त्यांनी आग्रहाची भूमिका मांडली। आणि ह्या चर्चेमध्ये आमदार जयंत पाटील साहेब, आमदार तटकरे साहेब दोघंही बोलले। आणि ह्या विषयी उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री सन्माननीय प्राजक्ता तनपुरे साहेब यांनी क्लिअरली मेन्शन केलं की कायद्याप्रमाणे कुठल्याही महापालिकेमध्ये शास्ती, दंड किंवा व्याज लावण्याचा अधिकार हा संपूर्णपणे महापालिकेच्या आयुक्तांना असतो। त्या अनुषंगाने उद्या आमच्या पनवेल महापालिकेमध्ये होणारी महासभा ह्यामध्ये मी लक्षवेधी मांडलेली आहे की 31 मार्च 2022 ही शेवटची तारीख न ठेवता 31 मार्च 2023 ही तारीख आयुक्तांनी मंजूर करावी, जेणेकरून जनतेला एक वर्ष वेळ मिळेल, कुठल्या प्रकारची शास्ती, दंड, व्याज हे आकारू नये पुढील एक वर्ष, असा ठराव मी मांडत आहे। त्यासाठी मी लक्षवेधी दिलेली आहे। माझी अशी मागणी आहे की हा ठराव महासभेमध्ये मंजूर व्हावा। बघूया सत्ताधारी काय करतात ते आता।